एलआर फार्मास्युटिकल्स हा उद्योग 1995 पासून पशु आरोग्य सेवेशी समर्पित असा उद्योग आहे. पूर्णतः सुरक्षित व उपयुक्त असे आयुर्वेदिक उत्पादने हे एलआर फार्मास्युटिकल्सचे वैशिष्ट्य आहे. पशु आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी पशुविज्ञान क्षेत्रातील नामवंतांचे मार्गदर्शन एलआर फार्मास्युटिकल्स आपणासमोर या माध्यमातून सादर करत आहे. डॉक्टर सुधीर राजूरकर हे पशु औषधी व विषशास्त्रातील तज्ज्ञ असून पशु आयुर्वेद या विषयाचे ते गाढे अभ्यासक आहेत. जनावरांच्या आजारावर सुरक्षित व उपयुक्त उपचार करत असताना पशुपालक स्वतःच्या जवळपासच असणाऱ्या नैसर्गिक साधनांचा वापर कसा करू शकतो या विषयावर ते मार्गदर्शन करतील. नमस्कार, मी डॉक्टर सुधीर राजूरकर, एक पशुवैद्यक आणि पशु आयुर्वेद म्हणजेच जनावरांच्या आजारात आयुर्वेदिक उपचार पद्धती याचा अभ्यासक. आजपर्यंत आपण मला ओळखत होतात ते माझ्या विविध वृत्तपत्रातील, मासिकातील लेखांमधून. याशिवाय रेडिओवरील आणि दूरदर्शनवरील माझी भाषणं देखील आपण पाहिलेली आहात. बऱ्याच पशुपालकांची अशी इच्छा होती की मी एक नव्या माध्यमातून आपणासमोर यावं आणि या दृष्टिकोनातून आपण आजपासून चालू करत आहोत एक सिरीज ज्याला आपण नाव देणार आहोत पशु आयुर्वेद. आज आपण जर पाहिलं तर पिकांच्या वाढीसाठी आपण विविध रासायनिक खते वापरतो. पिकांवर कीड पडू नये यासाठी कीटकनाशकांचा वापर करतो. पशूंमध्ये विविध अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैवकांचा वापर करतो. पशुखाद्यामध्ये देखील या प्रतिजैवकांचा वापर कमी मात्रेत केला जातो जेणेकरून पशूची वाढ ही चांगली व्हावी. विशेषतः कुक्कुटपालन क्षेत्रात याचा वापर जास्त होतो. याशिवाय विविध आजारांमध्ये उदाहरणार्थ जर आपल्या जनावराच्या अंगावर उवा, गोचीड, लिखा असे परोपजीवी असतील तर त्यांना मारण्यासाठी आपण काही रसायनांचा वापर करतो. म्हणजेच हे असे अनेक प्रकारचे रासायनिक किंवा रसायने ही आपण वापरत असतो आणि याचा परिणाम हा केवळ पशूंच्याच शरीरावर विपरीत होत नाही तर तो मानवासाठी सुद्धा होतो. कारण ह्या रासायनिक घटक या रसायनांचे घटक हे पशूच्या दुधामधून त्याच्या आपल्या संपर्कात येतात आणि याचे विपरीत परिणाम आपल्यास देखील दिसतात. मग अशा वेळेस काय करावे? सर्वत्र सेंद्रिय शेती हा एक प्रकार येतोय. सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक ही एक प्रचलित पद्धती झाली. परंतु केवळ आपण खात असलेले अन्न हेच सेंद्रिय असू शकत नाही तर यासोबतच ज्या पशुपासून आपल्याला दूध मिळते, अंडी मिळतात, त्या सर्वांचे अंडी आणि दूध हे निर्भेळ असावे, यामध्ये कुठल्याही रसायनाचा अंश नसावा यासाठी पशूंच्या आजारात वापरायचे औषधे देखील नैसर्गिक असावीत. आज आपण पाहतोय की सर्वत्र कॅन्सर या रोगाचा प्रसार खूप मोठा झालेला आहे. पंजाब या राज्यामध्ये तर कॅन्सरसाठी एक विशेष रेल्वे चालवली जाते आणि अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात येत आहे. कारण रसायनांचा अतिवापर यामुळे हे आजार वाढत आहे आणि आपल्याला आपल्यासोबतच पशूंची देखील काळजी घ्यायची आहे. मग यासाठी नैसर्गिक औषधांचा वापर म्हणजेच आयुर्वेदिक पद्धतीचा वापर आपल्याला आपल्या जनावरांमध्ये करायचा आहे. विशेषतः औषधी वनस्पतींचा जर वापर जनावरांच्या आजारात आपण केला तर तो अत्यंत उपयुक्त ठरतो. परंतु असे करत असताना पशुवैद्यकाद्वारे त्या आजाराचे निदान करून घेणे आणि त्यावरील उपचार हे पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करून घेणे आवश्यक असते. जनावरांच्या आजारात उपचार करत असताना सर्वात महत्त्वाचं ठरते ते सुरक्षा. कारण विविध रासायनिक औषधांच्या वापरामुळे जनावरांना सुरक्षिततेचा प्रश्न येतोच. शिवाय हीच औषधे जनावरांच्या उत्पादनातून म्हणजेच दुधातून, अंडेतून आपल्यासुद्धा खाण्यात येतात आणि पर्यायाने हे आपणास देखील घातक ठरू शकतात. जर आपण विचार केला तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं ठरतं की ह्या औषधींवरील उपचाराचा खर्च कमी करावा जेणेकरून पशुपालकाचे उत्पन्न आपल्याला वाढवता येईल. आपण जर विचार केला पशुपालनाचा तर सर्वात अधिक खर्च होतो तो पशूच्या
खाद्यावरील, परंतु तो आपल्याला कमी करता येत नाही. मग उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधींचा आपण उपचार वापर करू शकतो. औषधी वनस्पतींचा उपचार करत असताना ह्या सर्व वनस्पती आपल्या आसपासच आढळतात हे सर्वांनी लक्षात घ्यावे. फक्त आपल्याला ती नेमकी औषधी वनस्पती कुठली आहे आणि त्याचा वापर कसा करता येईल ह्याची माहिती नसते, आणि याचसाठी आपण ह्या मालिकेतून भेटणार आहोत. परंतु यात सर्वात महत्त्वाचं ठरते ते औषधी वनस्पतींचा वापर करण्यापूर्वी काही काळजी आपल्याला घ्यायची असते, आणि यात एक महत्त्वाचं म्हणजे मी जी या मालिकेत वनस्पतींची नावे सांगणार आहे त्या वनस्पती आणि आपण वापरणार असलेल्या वनस्पती ह्या एकच आहेत याची काळजी घ्यावी. दुसरं म्हणजे कुठलीही वनस्पती वापरत असताना ती स्वच्छ करून घ्यावी. ही वनस्पती वापरत असताना ती खराब असू नये, म्हणजेच किडलेली किंवा वाळलेली असू नये. आणि वनस्पतीचा जर साठा करून ठेवायचा असेल तर ह्या वनस्पती एकत्र करून गोळा करून त्याची बारीक करावे आणि ह्या सावलीत वाळवाव्यात, ह्याला उन्हात वाळवू नयेत. आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या वनस्पतींचा वापर करायचा आहे, विशेषतः तोंडाद्वारे जेव्हा ह्या वनस्पती द्यायच्यात, तेव्हा जर सोबत कोमट पाणी म्हणजे थोडंसं गरम पाणी वापरलं तर ह्याचा उपयोग जास्त चांगला होतो असे प्रयोगांती ठरले दिसलेले आहे.